जमा दियो। टक जाओ जमा दियो। तरी आम्ही या पावसामुळे एवढे बिकट परिस्थिती झाली। आम्ही बाजावर सोयाबीन काढलो अक्षरशः ही पहिलीच वेळ आहे आमची सोयाबीन बाजावर काढायची। घ्या एवढाले पाय चालले आमच्या शेतामध्ये पण आता खराब झालेली सोयाबीन आता आम्ही चक्क बाजावर काढत आहे। अशी आमच्यावर पहिली कवाच वेळ आली नाही पण या वर्षी मात्र आली। बरं गेले 15 दिवस झाले सतत मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं आमचं हे सोयाबीन चक्क खराब झालेलं आहे। पण आता हे वावराच्या बाहेर शेताच्या बाहेर काढावंच म्हणून हे आता आम्ही असं बाज टाकली। आज अक्षरशः तुम्ही पाहू शकता ही बाज टाकली आणि बाजावर टाकालो खराब सोयाबीन वावरात कसं ठेवा ते खराब झाले तरी पण त्याला आम्ही जमा करण्याचा प्रयत्न करायलो। मात्र आता हे दोन दिवस थोडी आता थोडी उघाड दिसायली का घंटाफार घंटाफार तर आता हे आम्ही मग हे खराब मिराब सोयाबीन काढायलो। 15 दिवसापासून पाणी सहज कोसळत आहे। सध्या उघाड दिल्याच्याने पाणी आहे आम्ही सोयाबीन काढत आहे। आमचे शेती बरीचशी भरलेली आहे तरी आम्ही त्यातले आता सोयाबीन काढत आहे आणि त्यामुळे आमची सोयाबीन पूर्ण खराब झालेली आहे। तरी आता पाहून पाहून आम्ही घ्यायलो खराब। मागच्या 3 दिवसात आमच्या पूर्ण शेतात पाणीच पाणी झालं होतं। आमचा लावगड खर्च फिटावा म्हणून आम्ही सोयाबीन खराब पण काढत आहे। तुम्ही पहा आमचं पूर्ण रानची भरलेलं आहे। बाज टाकून आम्ही काढत आहे। बाज टाकून सोयाबीन काढण्याची आमच्यावर कधीच वेळ आली नव्हती। या वर्षी पूर्ण पाऊस कोसळल्यामुळे आमचं होत्याचं नव्हतं झालं। त्या शेतात टोंगळ्या ओढायला पाय चालले तर आम्ही बाजावर काढून घेत आहे सोयाबीन। तरी आमचं सोयाबीन खराब झाल्यामुळे सरकारनं आम्हाला लवकरात लवकर मदत करावी